खूपच चांगली मूर्ती तर बनवलेली आहे शंकर भगवानची आणि आजूबाजूला पाण्याचं डेकोरेशन सुद्धा एकदम खतरनाक बनवलेलं आहे। कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विनेश व्लॉग। तर आज खूप दिवसाने मी व्लॉग शूट करायला घेतलाय, तर बघूया। आता बघा, माझं कसं कॉलेज सुद्धा चालू आहे त्यामुळे मला आता नाही जमत। तर अंबरनाथ शिवमंदिर इथे आर्ट फेस्टिवल भरलेला आहे, खूप मोठा, चार दिवसाचा आहे। काल येणार होतो पण काल कसा पाऊस पडला त्यामुळे नाही आलो। तर आज बघू शकता तुम्ही, खूपच चांगलं भरलेलं आहे आणि तुम्ही खूपच एन्जॉय करू शकता। तिथं म्हणजे बॉलिवूडचे दिग्गज येणार आहेत। तर बघू शकता इकडे, बघा लाइटिंग वगैरह खूप चांगली लावलेली आहे इकडे। आणि त्या साइडला आता गेट आहे, तर गेटच्या इथे चाललेले इथे माझे दोन मित्र आहेत, ते सध्या शूट करत आहेत। तर चला जाऊयात, बघूयात आतमध्ये कसा आहे। गाइस बघा, हा बांधलेला आहे गेट इकडे एकदम चांगल्या प्रकारे। आणि इथे आर्ट फेस्टिवल शिवमंदिर असं लिहिले सुद्धा आपण बघू शकता। इथे डॉक्टर काशी श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी इथे आयोजित केलेलं आहे। तर बघूयात, जातो आता आम्ही। गाइस गर्दी बघा गाइस, आता एंट्री तरी आम्हाला उशीर झाला थोडा यायला, पण गर्दी बघा एंड पर्यंत दिसत आहे, खूप एंड पर्यंत गर्दी दिसते। बघूया आता ही गर्दी बघा गाइस, ही गर्दी। आता मुख्यमंत्री आलेले आहेत एकनाथ शिंदे ना भाऊ, माहित आहे मला। हा बघा गाइस, माझा जनरल नॉलेज घेतोय, बोलतोय मुख्यमंत्री कोण नाव सांगा। अरे एवढं मला माहित नाही का काय बाबा तू, बाकी लाईव्ह बघा इकडे यार, पुढे अजून बँडचा आवाज येत आहे। आणि इकडे गर्दी सुद्धा बघा, फुल सिक्युरिटी। आणि इकडे अजून एक गेट बांधलेला आहे, या बाजूला सुद्धा चांगला कार्यक्रम आहे। तर बघूया, खूपच गर्दी आहे तिथे। आणि हा बघा, तर गाइस चला एंट्री घेतली आता आम्ही इकडे अंबरनाथच्या आर्ट फेस्टिवल मध्ये, जिथे मेन म्हणजे वेगवेगळे कला इकडे बनवलेले आहेत। तर बघू शकता मागे गर्दी सुद्धा खूप आहे। आणि इकडे समोर तुम्हाला दाखवतो, इकडे बघा शंकर भगवान यांची खूप चांगली इथे मूर्ती बनवलेली। आणि आजूबाजूला खूपच चांगली मूर्ती तर बनवलेली आहे शंकर भगवानची। आणि आजूबाजूला पाण्याचं डेकोरेशन सुद्धा एकदम खतरनाक बनवलेलं आहे। तिकडे बघू शकता गर्दी। आणि हे बघा काहीतरी इकडे बनवलेलं आहे, माणसाचं तोंड बनवलेलं आहे, कशाने हे काय माहीत। शिवाजी महाराजांची खूप चांगली इथं मूर्ती बनवलेली आहे। आणि इथे डेकोरेशन सुद्धा खूप भारी बनवलेलं आहे इकडे। आणि बघू शकता पब्लिक इकडे येत आहे। आणि या बाजूला इथे सगळ्यांचे जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांचे इथे फोटो लावलेले आहेत। आणि चांगला छान असा बॅनर छापलेला आहे। आणि हे बघा पब्लिक, गर्दी सुद्धा खूप आहे इकडे। तर बघूया इकडे या बाजूला काय आहे, इकडे खरंच खूपच गर्दी होती, गर्दीमध्ये पूर्ण वाट लागली आमची। आणि त्या बाजूला पोलीस अंगरक्षक होते, पोलीस जे होते ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करत होते सुद्धा पुढे जाण्यासाठी। आणि जे मस्ती करतात त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ते सहकार्य करत आहेत। तर बघत आता पुढे जाऊन आपण काय काय शो आहे। तर गाइस बघू शकता इकडे शो आहे या बाजूला, तर या शोला आपण जाऊ। हे इकडे फ्रेंड्स लोक माझे इकडे आहेत, त्यांना शोधत होतो मी कधीचा। अरे मी तुम्हाला शोधत होतो पब्लिक, बघा इकडे पब्लिक गाइस किती मोठी या बाजूला आहे इकडे शो। या बाजूला अमित त्रिदेवी यांचा शो आहे, तर जाऊन बघा आता इथे सध्या पास घ्यायचं काम चालू आहे इकडे। आणि पब्लिकच्या इथे राडा सुद्धा खूपच वरती वरती चढून बघू शकता तुम्ही, इकडे सगळ्या वरती वरती चढून इकडे एन्जॉय करत आहेत, आम्ही सुद्धा आता एन्जॉय करतो बघूया। आणि इथे म्हणजे एकही अशी जागा दिसत नाही, हे बघा
पण गाणं एक नंबर घेतलंय, फेवरेट गाणं आहे माझा, खूप फेवरेट गाणं आहे माझा, खूप भारी वाटतं. यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये आणि मागून बघा गाईज कसला कतरना गर्दी वाटते. पहिल्यांदा एवढी गर्दी बघतोय मी कुठल्या तरी शोला. आयएएस प्रशिक्षण बघू शकता तुम्ही इकडे माननीय खासदार मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बघूयात. आता खूपच लांब होता आणि चांगलं दिसत नाही, स्क्रीनवर सुद्धा चांगलं दिसत नाही, तरी बघूया थोडाफार ट्राय करतो मी. अजून झालं सुद्धा ब्लर ब्लर दिसते, पण बघूया. थोडंफार दिसतंय आता चांगलं स्क्रीनवरचं, ते बघा. मुख्यमंत्री आता आलेले आहेत स्टेजवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बघा लाईव्ह खरंच जय जय. हा शो मिस केला ताई, खूप काय मिस केला, आखी एन्जॉयमेंट ताई मिस केली. तर बघूया, दोन दिवस अजून आहे. Come on!
बघू शकता अशा प्रकारे आता आजचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे आणि आज आम्ही त्रिदेवी हे आलेले होते. बॉलिवूडचे खूप मोठे सिंगर आणि म्युझिक डायरेक्टर आहेत ते. खूपच चांगलं आलं, खूपच एन्जॉय केला आजच्या शोमध्ये आणि अशीच एन्जॉय मी दिवाळी पार्टला केली होती. तिकडे एवढं नाचायला भेटलं नाही मला, इकडं मन सुखात नाचतो, इथे जास्त मजा गेली. तर चला आता निघतो मी, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण माझे अजून खूप चांगले चांगले व्हिडिओ येतील ते सुद्धा बघण्यासाठी. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.